आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत बातम्या अयोध्येतील रामललाची प्राणप्रतिष्ठा ही मानवी मूल्यांची आणि आदर्शांची प्राणप्रतिष्ठा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरातील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी प्रतिपादन अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं राज्यासह नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी बावीस जानेवारीला रामटेकमध्ये राम महोत्सव होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामटेकच्या महासंस्कृती महोत्सवात घोषणा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार अयोध्या इथं प्रभू जन्मभूमीतल्या राम, जन्म राम मंदिरात आज श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत संपन्न झाली राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंतन नृत्य गोपालदास यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला रामलला विराजमान मूर्तीच्या पूजेनं प्राणप्रतिष्ठेच्या संकल्पाचा प्रारंभ झाला आणि नंतर नवनिर्मित मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अभिषेकादी उपचारांनी करण्यात आली सनईच्या सुरांमध्ये आणि रघुपती राघव राजाराम पतितपावन सीतारामच्या गजरात नवीन मूर्तीची पूजा मान्यवरांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील रामललाची प्राणप्रतिष्ठा ही मानवी मूल्यांची आणि आदर्शांची प्राणप्रतिष्ठा आहे असं म्हटलं आहे आगामी काळात ती स्मरणात राहील असं सांगून हा ऐतिहासिक क्षण असल्याचं ते म्हणाले अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर उपस्थितांना संबोधित करताना रामलला भव्य मंदिरात विराजमान झाल्याबद्दल त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं श्रीराम भारताची आस्था आहे असं सांगून त्यांनी रामाचं महत्व अधोरेखित केलं राम भारत की आस्था है राम भारत का आधार है राम भारत का विचार है राम भारत का विधान है राम भारत की चेतना है राम भारत का चिंतन है राम भारत की प्रतिष्ठा है राम भारत का प्रताप है राम प्रवाह है राम प्रभाव है राम नीति भी है राम नीति भी है राम नित्यता भी है राम निरंतरता भी है राम विभू है विशद है राम व्यापक है विश्व है विश्वात्मा है गेल्या अकरा दिवसात पंतप्रधानांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या आणि रामायणाच्या विविध आवृत्त्या ऐकल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाशी संबंधित कामगारांशी मोदी यांनी संवाद साधला भविष्यात विश्वाचा तारणहार भारत असेल या विश्वासाचं प्रतीक हा सोहळा असल्याचं चा सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी सांगितलं आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात केवळ रामलल्लाचं पाचशे वर्षांनी मंदिरात पुनरागमन झालं असं नव्हे तर भारताच्या स्वचं पुनरागमन झालं आहे असं ते म्हणाले उत्तर प्रदेशात डबल इंजिन सरकारमुळं अयोध्या आणि परिसराचा विकास सुलभ झाल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांनी राममंदिर साकार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं देशातही सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी अयोध्येतल्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण भाविकांनी सामूहिकरित्या पाहिलं ठिकठिकाणी विशाल रांगोळ्या काढून नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या कोपीनेश्वर मंदिरात भजन कीर्तनात सहभाग नोंदवला नागपूरच्या पुरातन पोदारेश्वर राम मंदिरात भव्य राम आरती करण्यात आली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पोदारेश्वर राम मंदिरात पूजा अर्चना केली याशिवाय बजेरिया इथल्या वध महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली भव्य राम मंदिरातील गर्भगृहात रामलला विराजमान होत आह हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि अयोध्या इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पण होऊन गर्भगृहात रामलला विराजमान होण्याच्या क्षणाचा साक्षीदार होत असल्याचा अभिमान आहे असं म्हणाले प्राणप्रतिष्ठाचा क्षण नागपूरच्या रामनगर इथल्या राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलं भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी फडणवीस उपस्थित होते या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते याशिवाय नागपूर शहरात विविध संस्था आणि संघटनांनी शोभायात्रा आणि रॅली काढून रामनामाचा जयघोष केला चौका जवका चौकात प्रभू श्रीरामांच्या भव्य प्रतिमा उभारण्यात आल्या आह श्रीरामाची प्रतिमा असलेल्या नाण्यांची उलाढाल बाजारात होत आह श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनिमित्त शंभर कलाकारांनी सहा तासात काढलेल्या चार हजार चौरस फुटाच्या महारांगोळीचं आज सकाळी बजाजनगर इथल्या बास्कटबॉल मैदा मैदानावर उद्घाटन करण्यात आलं ही रांगोळी आज आणि उद्या बघता येणार आहे राज्याच्या इतर भागातही नागरिकांनी राम मंदिरात दर्शन घेऊन शोभायात्रा काढून फटाके फोडून आनंद व्यक्त केला गोंदियात पंधरा किलोमीटर आणि पाच किलोमीटरच्या रामदौडीचं आयोजन झालं रायगडमध्ये प्रशासनानं चार हजारांहून अधिक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली अकोला इथं श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं दोनशे एक्कावन्न किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू तयार करण्यात आला वाशिमच्या पाटणी चौकात विविध ठिकाणी रामलल्लाच्या मोठमोठ्या मूर्तींचं प्रदर्शन करून तिथं सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते यवतमाळ जिल्ह्यात पुसद श्रीरामपूर राम मंदिरपर्यंत दिंडी सोहळा आणि प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी दोनशे एकवीस किलोच्या लाडूचा प्रसाद वितरित करण्यात आला मंदिरात महाआरती सोबतच अयोध्यतील सोहळ्याचं थेट प्रसारण करण्यात आलं शोभायात्रेत श्रीराम आणि हनुमानाच्या वेशभूषेतील बालकांनी तसंच ढोल तशा पथकानं लक्ष वेधून घेतलं गोंदिया इथं युवकांसाठी श्रीराम दौड आयोजित करण्यात आली दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपानं मर्यादा पुरुषोत्तम राम यांना आपल्या राजकारणानं मर्यादित केलं असल्याचा आरोप केला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आसाम इथं मंदिरात प्रवेश नाकारल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या नाशिक इथल्या काळाराम मंदिरात पूजा अर्चनेत सहकुटुंब सहभागी झाले आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामलेला अयोध्येत विराजमान झाले आहेत या महत्वाच्या प्रसंगी राज्यभरात महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन व्हावं असा आमचा मानस होता यालाच परंपरेचं स्वरूप देत दरवर्षी बावीस जानेवारीला मध्ये राम महोत्सव होणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर जिल्ह्यातील रामटेक इथं केली सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयानं आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आधी ते उपस्थितांना संबोधित करत होते आज या महोत्सवाचा चौथा दिवस असून उद्या तेवीस जानेवारीला समारोप आहे प्रत्यक्ष श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रामटेकमधून महोत्सवाची सुरुवात होणं ही आनंदाची बाब असल्याचं सांगत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवात प्रभू श्रीराम आणि भारतीय संस्कृती संबंधित विविध कार्यक्रम घेण्यात येतील असं फडणवीस यावेळी म्हणाले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असलेलं संरक्षित क्षेत्र आहे वाघांच्या या भूमीत आता जटायू पक्षाचं संवर्धन होणार आहे जैवविविधता संवर्धनातील ही अतिशय महत्वाची बाब आहे विशेष म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जटायू पक्षाच्या ताडोबातील अधिवासामुळे निसर्गाची श्रंखला पुनर्स्थापित होण्यास मदत होईल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला कोळसा वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र वनविभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं बोटेझरी जटायू संवर्धन राज्यस्तरीय प्रकल्पाचं उद्घाटन करताना मुनगंटीवार बोलत होत रामायणामध्ये जटायू पक्षाचं अनन्यसाधारण महत्व आहे असं सांगून मुनगंटीवार म्हणाल की बावीस जानेवारी रोजी अयोध्या इथं प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचं औचित्य साधून ताडोबा इथं राज्यातील जटायू संवर्धनाचा महत्वाचा प्रकल्प साकारण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात पाठ असणारे दहा जटायू पक्षी देण्यात आले असून यापुढेही ताडोबात टप्प्याटप्प्यानं जटायू येणार आहेत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीसचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं होणार आहे देशभरातल्या एकोणवीस बालकांना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल कला संस्कृती शौर्य नवसंशोधन समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या विशेष कामगिरीबद्दल संपूर्ण देशातून या एकोणवीस बालकांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे अठरा राज्यातल्या नऊ मुलं आणि दहा मुलींचा यात समावेश आहे नंदुरबारचा आदित्य ब्राह्मणे याला राष्ट्रीय बाल पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे हा पुरस्कार जाहीर झालिला तो राज्यातला एकमूल आह मे महिन्यात ता शहादा तालुक्यातल्या पिपराणी इथं त्यानं बुडणाऱ्या दोन जीव वाचवल पण यात बारा वर्षाच्या आदित्यचा मृत्यू झाला या शौर्याबद्दल केंद्र सरकारनं त्याला पुरस्कार जाहीर कला आह शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अयोध्यतील रामललाची प्राणप्रतिष्ठा ही मानवी मूल्यांची आणि आदर्शांची प्राणप्रतिष्ठा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरातील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी प्रतिपादन अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं राज्यासह नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी बावीस जानेवारीला रामटेकमध्ये राम, राम महोत्सव होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामटेकच्या महासंस्कृती महोत्सवात घोषणा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार